लॉजिक इलेक्ट्रॉनिक्स मिल कलेक्शन मिनी कम्प्युटर आपण त्याला म्हणतो, दूध सचिव पण म्हणतात. असे जरा वर्किंगबद्दल समजून घेऊ. सर्वात पहिला चालू करतो. चालू केलं बरोबर माझ्या कंपनीचं नाव, व्हर्जन नंबर आणि डेट आणि टाईम दाखवतो. एंटर करूया. ट्रान्झॅक्शनला एंटर करायचं, कलेक्शनला एंटर करायचं, उत्पादकांचा क्रमांक विचारतो, दोन नंबर टाकूया, लिटर विचारतो. जेव्हा आपण वजन कटाला ऑटोमॅटिकली जोडतो तेव्हा वजन ऑटोमॅटिकली येऊन जातं, ट्रान्सफर होतं, आणि एका व्यक्तीची पावती झाल्यानंतर वजन काटा ऑटोमॅटिकली झिरो पण करायची सुविधा आहे. तर फॉर एक्झाम्पल 13,500 दूध टाकूया, फॅट टाकतो 3,500, SNF 8,500, 25 रुपये आपण भाव सेट केलेला आहे. प्रिंट मला उत्पादकाचं नाव, लिटर, फॅट, SNF, रेट आणि अमाऊंट दाखवतो. मशीनमध्ये नवीन नाव ॲड करायचं तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला ट्रान्झॅक्शन इथूनच सुरुवात आहे. डाऊन एरो प्रेस करून फंक्शनमध्ये F2 म्हणजे हा रेट संबंधित आहे, त्याला रेट्स भरता येतो. सेटिंग्स, त्याच्यानंतर मेमरी, मेमरीला एंटर करायचं आहे. प्रोड्युसर नेम एंटर करा, 4,5,6 पासवर्ड आहे, एंटर करा. आता तो अगोदर आम्ही 3 नंबर भरलेला आहे, हा 4th नाव विचारतोय, एंटर करा. गाईचं दूध असेल तर 1 नंबर, म्हशीचं दूध असेल तर 2 नंबर टाकायचे. गाईचं दुधासाठी 1 नंबर, नॉर्मल स्पेशल नुसतं एंटर करा. त्या नाव भरायचं आपल्याला, फॉर एक्झाम्पल राजेश, नाव टाकून झालं आहे, एंटर करा. हा 4 नंबर ह्याच्यामध्ये फिट झाला आहे. तर मेनू बटन दाबून बाहेर येतो. तुम्हाला मी रेट्स पण भरून दाखवतो. रेट्स भरण्यासाठी आपल्याला रेट्समध्ये जायचं आहे, एंटर करायचं आहे. फॅट बेस्ड काव म्हणजे फक्त ज्यांना SNF लागत नाही आणि लॅक्टो लागत नाही, ते फक्त फॅटवर भाव देतात, ते पण दर भरायची सुविधा आहे. तसेच म्हशीचे, त्याच्यानंतर स्टार्टिंग फॅट आणि SNF, गाईचं आणि म्हशीचं फॅट आणि SNF आधारित भरण्यासाठी, दर भरण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग फॅट आणि SNF सेट करावा लागतो. इथं 3,0 आणि 7,500 आपण सेट केलेलं आहे, ते आपण बदलू शकतो. चला, त्याच्यानंतर 2.4 इथं आपल्याला दर भरायचे. दर भरलं भरताना 2.4 SNF फॅट SNF बेस्ट काऊला एंटर करतो, मॅन्युअली आणि ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिकसाठी 2 नंबर दाबा, पासवर्ड 4,5,6 एंटर करा. स्टार्टिंग रेट विचारतो. स्टार्टिंग रेट म्हणजे आपल्याला 3,0 आणि 7,500 काय भाव आहे ते टाकायचं आहे. तर 3,0 आणि 7,500 आता 17 रुपये 50 पैसे रेट चार्टप्रमाणे भाव आहे, एंटर करा. तुम्हाला रेट चार्ट दाखवतो. हा असं दरपत्रक आहे, 3,0, 7,500, 17 रुपये 50 पैसे. 7,500 पासून 8,500 पर्यंत 50 पैशाचा फरक आहे. इथे एक फक्त 0 आपण ऍड करतो, 0.500 म्हणजे 50 पैसे झालं, एंटर करा. 8.5 to 9,0 काही दरामध्ये फरक नाही आहे, 0 एंटर करा. 9,0 पासून आम्हाला दरपत्रक भरायचं नाही आहे, एंटर. आता SNFचं झालं, फॅटचं सुरू होते, 3,0 ते 3,500 50 पैशाचा फरक. 3,500 पासून 5,0 पर्यंत 30 पैशाचा फरक टाकलं, एंटर करतो. हा 5,0 पासून पुढे दरपत्रक नाही आहे, नुसतं एंटर करायचं आहे. ते साधारण 272 रेट आहेत, ते हार्डली
5 ते 6 सेकंदामध्ये धरभरून होतात. आपण 5 नंबरचा उत्पादकांचा नाव भरलेलं आहे. समजा 10 लिटर दूध आहे, 4 किलो फॅट आहे, एसएन पार्ट्स आहे, त्यांची पावती काढू. अशी पावती निघते. सर्व संकलन झाल्यावर तुम्हाला रिपोर्ट्समध्ये प्रिंट्स रिपोर्ट्स एंटर करा, डिटेल शिफ्ट रिपोर्ट एंटर करा, तारीख 31/12, आज किती लोकांचा दूध घेतला आहे आपण ते सर्व तुम्हाला टोटल येऊन जातं. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता एकूण संकलन, आज किती पैसे तुम्हाला उत्पादकांना द्यायचे, एवरेज फॅट सर्व तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर तसंच 10 दिवसानंतर प्रत्येक उत्पादकाला डिटेलमध्ये त्यांचं बिल पण ह्या मशीनमधून भेटू शकतो. थँक्यू.